गुड मॉर्निंग फ्रेंड्स, सकाळचे 8 वाजलेले आहे आणि हाय करते गुरु आमचा. हा आणि सई झोपलेली आहे आणि हा हिरो आमचा सकाळीच उठून तिला त्रास देणं सुरू करते. हाय हाय करते तो हाय हाय कर गुरु हाय. नमस्कार मित्रांनो, मी सारंग सोनोने. अरे बाप रे, मोठी कंडिशन बेकार आहे साहेब. तर मित्रांनो, विषय म्हणजे असं थोडासा विचार करण्याजोगता विचार आहे. गेल्या काही दिवसापासून आहे की नाही, आता वातावरण खराब आहे आणि बद्दलमुळे कपडे वाढत नाही आहे. माझी एकही टी शर्ट जागेवर नाही का, एकही टी शर्ट जागेवर नाही का साई? माझी ब्ल्यू कलरची टी शर्ट कुठे बेटा? काय? मम्मीनं घातली. कुठं? चल बरं दाखव. तू म्हणजे का आता तू हे नवीन कार्यक्रम चालू केला का? तू टी शर्ट माझ्या पूर्ण घालून राहिली. तू मी काय घालू मग? हे मस्त आहे. म्हणजे तुम्ही आमचे कपडे घालू शकता? हा आणि झाला, आम्हाला फक्त विचार पडते म्हणजे आम्ही तुमचे कपडेच नाही घालू शकत. गाऊन घाला तर असो. मित्रांनो, आज तुम्ही हे तुम्हाला विचारले नाही मी, हे विचारले नाही गाऊन टी शर्ट घाऊन राहिली. तुम्ही किती दिवसाचं म्हणून राहिली की तो टिकटॉक वरचा गाऊन आणून द्या म्हणून. जो टिकटॉक चढेस तो मी ब्राऊन कलरचा गाऊन घालतो. अरे बाप रे मित्रांनो, ॲक्च्युली इच्छिक आणि जिद्द अशी आहे की तो टिकटॉक आता तुम्हाला माहीत आहे किती वर्ष झाले बंद झालेलं आहे. आता तो गाऊन मी कुठं शोधू? तर गाऊन नाही की मला भेटूनच राहिलं. मी आता ज्या टाईम मला वेळ भेटते मी पाहण्याचा प्रयत्न करतो पण तो दिसून नाही राहिला. आता हे म्हणते तोच गाऊन आणून द्या, तेव्हाच म्हणते मी टी शर्ट घालणं बंद करून देईन म्हणते. नाही तर गाऊन आणून द्या सांगा. आता कुठून गाऊन आणून द्या बाईले? आता त्या बाईची जिद्द तर बिलकुल अशी चढते की बस हिमाचल प्रदेशच्या म्हणजे ते हिमालय प्रदेश काय म्हणते ते माल टेकडीच्या वरते टेकड्यावर गेली की खालीच नाही उतरत म्हणते. असो काही हरकत नाही, तू आता हे की नाही आज टी शर्ट घातली त्याच्यानंतर टी शर्टला आता हात नाही लावायचा. एकदा समजावून सांगितलं आता ठीक आहे. आता वारंवार टी शर्ट न घालू येतो तर त्या किचनमध्ये काम करतो त्या किचन ओट्याला चिपकून चिपकून काम करतो सगळं टी शर्ट खराब करून टाकतो. तू चिपकून चिपकून म्हणजे गाऊन येतो का? कुठून आणू? दुकानातून. अरे दुकानात नाही आहे तर दुसरा कोणता गाऊन घाल, दुसरा आणून देतो. नाही तोच पाहिजे, तोच पाहिजे, तोच पाहिजे. इकडे का हाय का? हाय फ्रेंड्स. ते तुला गाऊन दिसला का दीदीचा? तो ब्राऊन कलरचा. बाई तो आता काही गाऊन भेटत नाही ठीक आहे. टी शर्ट घालणार म्हणजे घालणार. हेच टी शर्ट तुमच्याच टी शर्ट धुतलेले आहे. हे तर म्हणजे लईच जबरदस्त झाली मग. हो मग म्हणजे काय मी काय साडी घालून जातो का मग ऑफिसले? ते तुमची मर्जी, ते तुमची मर्जी. तुमच्या बापाचा ब्लाऊज तर भेटतो पाहिजे. तुमच्या बापाचा म्हणजे तो पटियाला ड्रेस कुर्ते हे असे घालून जात जाऊ मी. मस्त आहे तुझं. अरे अरे मला तुमचं टिकटॉकचा गाऊ नाही की मी तो ब्राऊन मला. तू लकी आहे. अरे लकी आहे सगळं बरोबर आहे पण तो भेटूनच नाही राहिला ना. शोधा, दिवसभर मार्केटमध्ये असता शोधा. म्हणजे का मी सगळंच आहे शोधा. नाही ना हे पोरी टापत राहायचं दिवसभर. हे बात पोरी टापाचा काय विषय आला त्याच्यामध्ये? सगळं माहित आहे मला, सगळं माहित आहे काय करतं बाहेर. मी बाहेर काही करो पण सच्चात घरात येतो ना. यास लागते मृदान, यास लागते सच्चात घरात. हा यास लागते मग. मी जर घराच्या बाहेर निघाली ना सच्चा नंतर तुमची खोयर नाही. असं असं आहे काय? धमकी आहे काय? यस शूट शूट मध्ये धमकी आहे. मी का भेटतो ना तुम्हाला? म्हणजे हे लय झालं आता हे तर. हा एक का भुकीत म्हटलं धावाळा मारजे धावाळा मिळाल्यावर उठून देवा माहित सई.
तर मम्मीला समजून सांग बरं, तुम्ही समजा पहिले, हा तुम्ही समजा, इकडे 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 तर मम्मीला समजावून सांग, मम्मी माझ्या टी शर्ट घालून राहिल्या, माझ्या टी शर्ट सगळा खराब करून राहिली ते, मम्मी तर बरोबर आहे ना, तुम्हीच मम्मी गाऊन घेऊन दे, मम्मी काय घालून अरे तर मम्मीला गाऊन नाही घेऊन दे हे बरोबर आहे, पण मम्मी काय म्हणजे मला तेच कलरची ब्राऊन कलर आणून द्या, दुसरा कोणतं एका तर ॲडजस्ट करायला पाहिजे ना, समजलं का, मम्मीचा फेवरेट कलर घेऊन द्या ना, काय होतं, अरे सई तू माझ्याकडून नाही आहे का, तुला मी किंडर जॉय देत नसतो काय, असं दिस इज नॉट फेअर सई, आय थिंक सो वी इट इज नॉट वॉच यू वॉच गो वॉच गो वॉच वॉच नाचू 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 नाचू। तर असो आता काय तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे की आता बाईच्या समोर माणूस काही माणसाचे काही चालत नाही, हे म्हणजे जिद्दीचं दुकान आहे, इथं हट्टाचं पांटेल आहे, सगळं काही आहे, स्टॉक आहे, स्टॉक तो ठीक आहे, आता घाल आता ज्या दिवशी आता भेटणार मला तुझा तो कथ्था गाऊन ब्राऊन कलरचा, तर त्या दिवशी मी नक्की घेऊन येणार, आणि त्यानंतरच मग हे टी शर्ट माझ्या घालणं बंद करणार, तर ठीक आहे, तू चुलीतला दिसतो मी कशी दिसतो साई इकडे, मी आज माहीत आहे काय मार्केटमध्ये जाणार आहो, हां मी आज मार्केटमध्ये जाणार आहो, मार्केटमध्ये गेल्यानंतर प्रयत्न करतो की मी काय म्हटलं साई तू कधी मम्मीला समजावून सांग तुझ्या भाषेमध्ये की मम्मी पप्पाचे टी शर्ट नको घालायचं, तो पप्पाला कधी कधी बाहेर जावं लागते, तू टी शर्ट सगळं खराब करून टाकतं, ते काय बाया एवढे मोठे टी शर्ट दिसत नाही का, अगं ते शर्ट आहे ते, टी शर्ट मग काय मग म्हणजे तू पण मम्मीची गुणच आहे का, तू म्हणजे मातृभक्त आहे, पितृभक्त नाही आहे का, ओ माय गॉड, तर असो तर आज मला कधी कोणातरी काहीतरी सकाळी काहीतरी म्हटलेलं होतं, तर मला सकाळी काहीतरी, रश्मी तू काहीतरी बोलत होती का सकाळी की आज काहीतरी सरप्राईज आहे असं तसं, उद्या नव सोमवार, उद्या नवरात्रीची सुरुवात, तर आज मी एक डान्स जो लल्लाटी भंडार, मित्रांनो इथं म्हणणं असं आलं आहे की उद्या घटस्थापना आहे, घटस्थापनेचा पहिला दिवस आहे, त्यानिमित्ताने ही आज जोगवा हा डान्स प्रेझेंटेशन करणार आहे, आज लल्लाटी भंडार, आणि जो कोरोप केलेला आहे सारंग सुनो, तर मित्रांनो ऑन टाइम कोरिओग्राफी मिस करणार आहे, मी प्रॅक्टिस केलेली आहे आणि मला जसा येते तसा मी करणार आहे, तर तुम्ही नक्की माझ्या डान्सचा आनंद घ्यावा आणि फक्त हे मेकअप करून देणार, कारण मला मेकअप येत नाही, तर मित्रांनो मेकअपसुद्धा मी करणार आहो, कॉस्ट्युम पण डिझाईन मी स्वतः करणार आहो, आणि डान्स क्रॉपसुद्धा मीच करणार, नाही 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 झूट, सफेद झूट, सफेद झूट, तर असं ऑन टाइम राहणार आहे, जो दिमाग में आया वो मैंने नाच डाला है, और जो दिमाग में नहीं वो दिल में नहीं, ठीक है, तो मित्रांनो असं हा काही हा झाला गमतीचा पार्ट, तर तुम्ही नक्की तो डान्स पहा आणि तुम्हाला नक्की, मला असं वाटतं की नक्की आवडेल तुम्हाला तो डान्स, तुम्हाला आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा, ठीक आहे, तर चला मग तयारी चालू करू, ओके बाय।